नमस्कार, मी गायत्री। आपण पाहत आहात आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। पिंपरी चिंचवड मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। चोरी, बलात्कार, घरफोडी, आत्महत्या, खून, मारहाण असे कित्येक प्रकार रोज घडत असतात। रोज घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना या तुमच्यापर्यंत पोहोचून तुमच्यातील जागरूकतेचे प्रमाण वाढवण्यासाठी घेऊयात पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारींच्या घडामोडींचा आढावा। कात्रज देहू रोड बाह्य वळण मार्गावर नवले पुलाच्या परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची 9 वाहनांना धडक बसली आहे। या विचित्र अपघातात कोणतीही जीवहानी झाली नाही, मात्र 2 जण जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अथर्व क्रेन अँड व्हॉइस येथे 8 दिवसांचा पगार न दिल्याने एका कामगाराने कंपनीच्या समोर पार्क केलेल्या 2 कारच्या काचा फोडून नुकसान केले। याबाबत कामगाराला अडविण्याचा प्रयत्न केला असता कामगाराने अडविणाऱ्या दिशेने दगड फेकून मारले। या प्रकरणी चिखली पोलीस नेमके काय घडले याचा तपास करत आहेत। निपाणीहून गुटखा घेऊन नाशिककडे निघालेल्या टेम्पोला पिंपरी चिंचवड पोलिसाच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने वाकड परिसरात सापळा रचून पकडले आहे। पोलिसांनी टेम्पोसह 34,25,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला। पिंपरीतील रिव्हर रोडवर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या 57 वर्षीय व्यक्तीचा अज्ञात दुचाकीच्या धडकेने मृत्यू झालाय। सांगवी परिसरात मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करणाऱ्या सावत्र बापावर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलीस 43 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करत आहे। सापोडी येथे चेष्टा मस्करीतून झालेल्या वादात पिता पुत्रासह कुटुंबातील दोघांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 4 गुन्हा दाखल करण्यात आला। पतीने चारित्र्याचा संशय घेऊन पोटात लात मारल्याने गर्भपात झाला। या प्रकरणी पत्नीने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। तक्रार केल्यानंतर प्राध्यापक पती विरोधात चिंचवड पोलिसात गुन्हा दाखल झालाय। अशा प्रकारचे गुन्हे तुमच्या भागातही घडू शकतात, त्यामुळे नेहमी जागरूक राहा, सतर्क राहा आणि पाहत राहा आपला आवाज क्राईम बुलेटिन। हाक तुमची, सात आमची। धन्यवाद।